नमस्कार. आज दिनांक 27/7/2021 वार मंगळवार. EVS लेसन नंबर 2 आपण आज पुढील भाग पाहणार आहोत. वी हॅव अ सीन दॅट ॲनिमल्स अराउंड अस कॅन बी ग्रुप इन अ डिफरंट वे. वी फॉर्म दिस ग्रुप यूजिंग आवर एव्हरीडे ऑब्झर्वेशन्स. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. हाऊ एव्हर, वेन सायंटिस्ट क्लासिफाय ॲनिमल्स दे लुक ॲट मोर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल. लेट अस सी हाऊ दे डू इट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. ते कसं आपण आता पाहूया. वी शेकल आवर यंग्स. आमची पिल्ले दूध पितात. द यंग वन्स ऑफ ॲनिमल्स लाईक द काऊ, डॉग, गोट अँड रॅट ग्रो अप ऑन देअर मदर्स मिल्क. म्हणजेच गाई, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. दीज ॲनिमल्स हॅव फोर लेग्स. दे हॅव हेअर ऑन देअर बॉडी. दे हॅव एक्स्टर्नल इयर्स. या प्राण्यांना चार पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात. वी फ्लाय. आम्ही उडतो. बर्ड्स हॅव ओनली टू लेग्स. दे हॅव टू विंग्स टू फ्लाय विथ. देअर बॉडी इज कवर्ड विथ फेदर. फेदर म्हणजे पंख. पक्ष्यांना दोनच पाय असतात. उडण्यासाठी दोन पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. दीज आर डिफरन्सेस इन द फ्लाईंग अबिलिटी ऑफ अ डिफरंट बर्ड्स. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. ॲबिलिटी म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. द ईगल कॅन सोअर हाय इन टू द स्काय अँड स्टे इन द एअर फॉर अ लाँग टाईम. गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. बट द कॉक डज नॉट फ्लाय हाय अँड कम्स डाऊन सून टू. पण याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि लगेचच तो खाली येतो. वी लाईव इन अ वॉटर. दे आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ फिश. दे लिव इन द वॉटर. फिश हॅव फाईन्स. दे यूज देअर फाईन्स टू मूव इन वॉटर. देअर आर स्कॅल्स ऑन अ फिश बॉडी. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. बघा, इथे तुम्हाला चित्राद्वारे दाखवलेले हे फिन आहे. हे स्केल्स आहे. आय आणि गिल्स. ही डायग्राम तुम्हाला आपल्या वहीत नोंदवायची आहे. पुढचा भाग आहे वी क्रीप अँड क्रॉल. क्रीप अँड क्रॉल म्हणजे सरपटणारे प्राणी. सलामेन्स, हाऊस लिझर्ड अँड स्नेक्स आर ॲनिमल्स. दे क्राउल. दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडीज. सलामेन्स म्हणजे सरडे. पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सलामेन्स अँड हाऊसेस लिझर्ड हॅव फोर लेग्स बट दीज लेग्स आर व्हेरी शॉर्ट. सरडे आणि पाली यांना चार पाय असतात.
ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग्स ॲट ऑल. वी आर कॉल्ड इन्सेक्ट. आम्हाला कीटक म्हणतात. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. बटरफ्लाईज हॅव विंग्स टू बट वी डोंट कॉल देम बर्ड्स. बाळांनो, फुलपाखरांना पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. दे आर इन्सेक्ट्स. दे आर स्मॉलर दॅन बर्ड्स. बिसाइड दे हॅव सिक्स लेग. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना सहा पाय असतात. ॲनिमल्स विच हॅव सिक्स लेग्स आर कॉल्ड इन्सेक्ट्स. सो बटरफ्लाईज आर इन्सेक्ट्स. सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक आपण असे म्हणतो. म्हणून फुलपाखरू कीटक आहेत का? नाही. मॉस्किटोज, हाऊस फ्लाईज अँड क्रॉकरोचेस आर इन्सेक्ट्स टू. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. तर हे सुंदर बटरफ्लाय, त्यानंतर हाऊस फ्लाय, ह्यांची तुम्हाला पिक्चर्स आपल्या वहीत काढायची आणि असे सुंदर कलर द्यायचे आहे. यातील हार्ड वर्ड्स तुम्ही आपल्या वहीमध्ये दोन दोन वेळे लिहून ते लिहिताना उच्चारण करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये ते वाचताना आणि उत्तर लिहिताना सहायता होईल. यातील पुढील भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.